डियर स्टूडेंट्स, आई एम डॉक्टर राजीव सप्रे. दिस इज लेक्चर नंबर 51 ऑफ मैथमेटिक्स ऑफ स्टैंडर्ड 8, एंड इन पर्टिकुलर दिस इज लेक्चर नंबर 6 फॉर चैप्टर 9, डिस्काउंट एंड कमीशन. ओके, सो इन द प्रीवियस लेक्चर आई हैड जस्ट इंट्रोड्यूस्ड यू अबाउट कमीशन. अगेन आई विल रिपीट वॉट एवर आई सेड इन द प्रीवियस लेक्चर. सी, वन थिंग इज देयर, यू अंडरस्टूड नाउ व्हाट इज डिस्काउंट. काय होता डिस्काउंट हा विषय, की मार्क्ड प्राइस आणि सेलिंग प्राइस यातला डिफरन्स म्हणजे डिस्काउंट. म्हणजे समजा एखाद्या वस्तूची किंमत त्याच्यावर लिहिलेली असेल 100, तर ती मार्क्ड प्राइस, बरोबर ना. आणि समजा 10% डिस्काउंट तो देणार असेल व्यापारी किंवा दुकानदार, तर आपण काय म्हणणार, 100%, तुम्हाला तो कमी करणार. म्हणजे 100 रुपयाची वस्तू असेल तर 10 रुपये त्यातले कमी होतील, कारण काय 10% डिस्काउंट आहे. म्हणजे तीच वस्तू तुम्हाला 90 रुपयाला मिळेल, त्याला म्हणतात डिस्काउंट. डिस्काउंटमुळे काय होतं की तुम्हाला जेवढे टक्के डिस्काउंट दिलेलं आहे तेवढी तुम्हाला ती किंमत कमी होणार एकूण रकमेच्या. म्हणजे समजा तुम्ही असं म्हटलं की 300 रुपयाची वस्तू आहे आणि त्याच्यावर 10% डिस्काउंट, तर 300 रुपयाच्या 10% तुम्हाला काढावे लागतील, म्हणजे 30 रुपये होतील. कारण मी परवा सांगितलं आहे तुम्हाला 10% काढायचं म्हणजे त्या अमाऊंटला फक्त 10 ने भागायचं. 300 च्या 10%, 500 च्या 10% म्हणजे 500 ला 10 ने भागा, 300 च्या 10%, 300 ला 10 ने भागा म्हणजे 30 रुपये होईल. मग 30 रुपये तुम्हाला ते स्वस्त मिळणार, म्हणजे इन्स्टेड ऑफ 300 यू विल गेट दॅट पर्टिक्युलर थिंग फॉर 270 रुपीज. हा डिस्काउंट झाला. आता कमिशन म्हणजे काय असतं बघा, तर असं आपण म्हणणार की समटाईम्स, सी इथे लिहिलेलं आहे, त्यांनी डिस्क्रिप्शन छान दिलं आहे तुम्हाला. समटाईम्स इट इज नॉट पॉसिबल फॉर द कंपनी टू सेल देअर मॅन्युफॅक्चर्ड गुड्स. ते स्वतः मार्केटमध्ये जाऊन नाही विकू शकत, मग ते काय करतात, असाइन्स रिस्पॉन्सिबिलिटी. ह्या वस्तू विकण्याची रिस्पॉन्सिबिलिटी ते कोणाला तरी देतात, ती जबाबदारी कोणाला तरी देतात. समजा पुस्तक असेल, पब्लिशिंग, नरोसा पब्लिकेशन, मी हेच उदाहरण दिलं होतं तुम्हाला. नरोसा पब्लिकेशन हे मोठं पुस्तकांचं पब्लिशिंग कंपनी आहे, पण ते काय घरोघरी जाऊन पुस्तकं नाही विकू शकत. ते काय करतात, एजंट्स नेमतात, त्या एजंट्सच्या माध्यमातून ते पुस्तकांची विक्री करतात, बरोबर ना. मग ते एजंट्स कुठे जातात, कॉलेजेसमध्ये जातात, कॉलेजच्या मोठ्या मोठ्या लायब्ररीज असतात, तिथे जाऊन ते या पुस्तकांची माहिती देतात, मग ते लायब्ररियन ते पुस्तकं विकत घेतील, ऑर्डर देतील. म्हणजे डायरेक्ट नरोसा पब्लिकेशन जाणार आहे का लायब्ररियनपर्यंत? नाही. कोण जाणार, मध्यस्थ आहे, त्याला मेडिएटर म्हणतात, लक्षात घ्या. मग तो हे का विकेल, तो कशासाठी काम करेल, नरोसा पब्लिकेशनचं काम तो फुकट करणार आहे का? नाही करणार. मग नरोसा पब्लिकेशन त्याला कमिशन देतं. हे बघा, द पर्सन गेट्स सम रेम्युनरेशन फॉर द सर्व्हिस. व्हॉट सर्व्हिस दॅट पर्सन इज गिव्हिंग? सेलिंग द बुक्स ऑफ नरोसा पब्लिकेशन, विच नरोसा पब्लिकेशन डायरेक्टली कॅनॉट डू, राईट. दिस रेम्युनरेशन, त्याला म्हणायचं कमिशन. द पर्सन हू प्रोव्हाइड सच टाईप ऑफ सर्व्हिस इज कॉल्ड कमिशन एजंट. तो जो मध्यस्थ आहे, नरोसा पब्लिकेशन हे उदाहरण घेतलं मी एक, अशा अनेक कंपन्याज आहेत, त्यांचा माल विकण्यासाठी ते काही माणसं नेमतात, त्यांना मेडिएटर्स म्हणतात, कमिशन एजंट्स म्हणतात, आणि ते त्यांचं काम करतात. म्हणजे ते सर्व्हिस कोणाला देतात, त्या कंपनीला देतात, लक्षात आलं. म्हणून कंपनी त्यांना काही पेमेंट करते, रेम्युनरेशन म्हणजेच त्याच्या कामाचा मोबदला तो कंपनी त्यांना देते, त्यालाच म्हणायचं कमिशन. ओके, काय काय असतं बघा, फूड ग्रेन्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, फ्रूट्स आहेत, फ्लॉवर्स आहेत, आर ऑल्सो सोल्ड विथ द हेल्प ऑफ मेडिएटर ऑर अन एजंट. मेडिएटर म्हणजेच एजंट, मेडिएटर म्हणजे मराठीमध्ये त्याला मध्यस्थ म्हणतात. फॉर द जॉब एजंट गेट सम कमिशन. दिस कमिशन इज रिसिव्ड फ्रॉम द सेलर ऑर द बायर ऑर फ्रॉम द बोथ. एक उदाहरण लक्षात घ्या, की समजा मला माझं एक घर आहे बांधलेलं आणि ते मला विकायचं आहे, कारण मी दुसरीकडे घर बांधलं आता, ते पूर्वीचं घर मला विकायचं आहे. मग मी काय करणार, मी काय डायरेक्टली कुठे जाऊन कोणाला कॉन्टॅक्ट नाही करू शकत, मग मी काय करणार, कमिशन म्हणजे एजंटला गाठणार, जो अशी कामं करतात. ते मालमत्ता म्हणजे जमीन, बंगले वगैरे हे विकत घेणारे जे आहेत आणि विकणारे जे आहेत त्यांचे मध्यस्थ म्हणून काम करतात. मग मी काय त्या माणसाला सांगणार एजंटला, की मला हे घर विकायचं आहे, मला एवढी एवढी किंमत अपेक्षित आहे, ठीक आहे. अर्थात तो काय करणार माणूस,
तो त्याला त्याच्याकडे असा डेटा असतोच, कोणाकोणाला घरं विकत घ्यायची आहेत त्या लोकांना तो कॉन्टॅक्ट करणार, तो घर नेऊन दाखवणार, हे सर्व कामं तो करणार. मला हे शक्य नाही ना प्रत्येक वेळी. मी समजा दुसऱ्या कुठल्या तरी गावामध्ये राहत असेल आणि रत्नागिरीला माझं घर विकायचं आहे, तर मी प्रत्येक वेळी कोणी आलं बा मला तुमचं घर घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे, तर त्या माणसासाठी मला प्रत्येक वेळी रत्नागिरीला येणं शक्य नाही. असे दर 2 दिवसांनी लोक येतील, आम्हाला तुमचं घर बघायचं आहे, विकत घ्यायचं आहे, मला ते शक्य नाही. म्हणून मी त्या एजंटला नेमलेलं आहे. मग त्या तो काय करणार, माझं घर विकून देणार. मग त्याने ते मला सर्व्हिस दिली ना, बरं. तो काय करणार, तो एजंट आहे, तो ज्यांना घर विकत घ्यायचं आहे त्यांना पण सांगणार मी तुम्हाला चांगलं डील करून देतो, एक घर विकायचं आहे तुम्हाला, मी ते जरा कमी किमतीमध्ये मिळेल असं बघतो. म्हणून त्यांना पण तो सर्व्हिस देतो आहे, त्यांना घर विकत घ्यायचं आहे म्हणून त्यांना तो सर्व्हिस देतो आहे, मला घर विकायचं आहे म्हणून मला तो सर्व्हिस देतो आहे, म्हणून माझ्याकडून पण तो कमिशन घेणार, त्यांच्याकडून पण कमिशन घेणार. म्हणून ते आहे बघा, बायर सेलर ऑर फ्रॉम बोथ, हे उदाहरण आहे. बोथ पार्टीजकडून त्याला कमिशन मिळतं, तेव्हा अगदी सोपा इश्यू आहे हा, काही कठीण नाही आहे. आता त्यांनी काही एक्झाम्पल सॉल्व केले आहेत बघा. आता पहिलंच एक्झाम्पल बघा, दिस इज सॉल्ड एक्झाम्पल ॲक्च्युअली. हे कितवं लेक्चर आहे आपलं? आय विल राईट दोज थिंग्स हिअर, आय थिंक इट इज रिटन हिअर समवेअर, लेट अस, येस इट इज रिटन, दिस इज लेक्चर नंबर 51, राईट. सो नाव सी हिअर वॉट इज गिवन. श्रीपती, दिस इज सॉल्ड एक्झाम्पल हा. श्रीपती सोल्ड लँड ऑफ रुपीज 2,50,000. जमिनीची किंमत काय आहे? रुपीज, आय विल गो टू ब्लॅक इंक, रुपीज 2,50,000. एवढ्या किमतीची जमीन त्या श्रीपतीने विकली, सोल्ड अ लँड फॉर रुपीज 2,50,000 टू मिस्टर सदाशिव. सो हे ट्रान्झॅक्शन कोणामध्ये झालं? श्रीपती त्याची जमीन ही सोल्ड इट टू सदाशिव, राईट. म्हणजे आपण टर्मिनॉलॉजीज काय म्हणणार, श्रीपती इज अ सेलर आणि सदाशिव इज बायर, ही वॉन्ट्स टू बाय लँड फ्रॉम श्रीपती. विकतोय कोण? विक्रेता कोण याच्यामध्ये? श्रीपती. आणि खरेदी करणारा कोण? सदाशिव. ओके, थ्रू अ ब्रोकर, ब्रोकर म्हणजेच एजंट. श्रीपतीने सदाशिवला जी जमीन विकली ज्याची किंमत 2,50,000 आहे, थ्रू अ ब्रोकर ती विकली. ब्रोकर रिसिव्ड 2% ब्रोकरेज फ्रॉम बोथ, 2% ब्रोकरेज, 2% ब्रोकरेज. ब्रोकरेज म्हणजे त्या सर्व्हिसचं रेम्युनरेशन. कसं आहे माहिती का, त्या सदाशिवला जमीन विकत घ्यायची आहे आणि श्रीपतीला ती विकायची आहे. मग तो स्वतः श्रीपती नाही काम करणार आहे, त्याने काय केलं, एक ब्रोकरला नेमला, म्हणजेच एक मेडिएटर नेमला, मध्यस्थ नेमला, कमिशन एजंट नेमला, आणि त्या एजंटला सांगितलं की माझी ही जमीन विकायची आहे. त्या एजंटने ती विकली. कुणाला विकली? सदाशिवला. हु इज बायर हिअर? सदाशिव. आणि हु इज सेलर हिअर? श्रीपती. या दोघांकडूनही त्यांनी 2% ब्रोकरेज घेतलं, राईट. तर त्यांनी प्रश्न असा विचारला आहे, फाइंड द टोटल ब्रोकरेज रिसिव्ड बाय द ब्रोकर, म्हणजेच कमिशन, टोटल कमिशन किती मिळालं त्या ब्रोकर ब्रोकरला. ब्रोकर म्हणजेच एजंट, लक्षात घ्या. इथे हा जो शब्द आहे ना ब्रोकर, त्याचाच अर्थ एजंट. ब्रोकर इज नथिंग बट एजंट. मग आता काय, किती सोपं आहे बघा. लँडची प्राईस किती आहे? प्राईस ऑफ लँड, प्राईस ऑफ लँड, इट इज व्हॉट? इट इज इक्वल टू रुपीज 2,50,000, ठीक आहे. त्याच्यानंतर काय? ब्रोकरेज. ब्रोकरेज म्हणजेच ते कमिशन. स्पेलिंग बघा त्याचं, ब्रोकरेज, BROCKERAGE, ब्रोकरेज. 2% ना, म्हणजेच काय होणार बघा. आता तुम्हाला माहिती आहे कसं कॅल्क्युलेट करायचं, 2,50,000 त्याला 2/100 तुम्ही गुणणार, 2/100 गुणणार, म्हणजेच हे 2 0 इथल्या 2 0 कॅन्सल झाले, हे 2,500 उरले, 2,500 × 2 म्हणजे 5,000 रुपये झाले त्याला, ₹5,000 त्याला मिळणार. कुणा हे ब्रोकरेज झालं, परंतु ते दोन्हीकडून त्याला मिळणार आहे, बरोबर ना. सेलरकडून पण मिळणार आहे आणि बायरकडून पण मिळणार आहे. म्हणून ब्रोकरेज, वी कॅन से ब्रोकरेज इज रिसिव्ड फ्रॉम बोथ, ब्रोकरेज इज रिसिव्ड फ्रॉम बोथ बायर अँड सेलर, बायर अँड सेलर. सो टोटल ब्रोकरेज, TB म्हणतो मी, टोटल ब्रोकरेज इज 5,000 ही विल रिसीव फ्रॉम सेलर अँड 5,000 फ्रॉम बायर.
So totally how much he gets? Rupees 10,000. So हे कसं आहे माहिती आहे का, म्हणजे थोडक्यात काय झालं बघा, 2,50,000 जमीन त्याने विकली आणि ती विकताना त्याने एक एजंट नेमला. त्या एजंटने काय सांगितलं, मी तुमचं काम करेन पण त्याच्यासाठी मला 2% मिळाले पाहिजे. ते मान्य केलं ना, सेलरने पण मान्य केलं आणि बायरला विकत घ्यायची आहे जमीन, बरोबर ना. मग त्याला कसं कळणार कुठे जमीन विकायची आहे, काय विकायची आहे, रोज ॲडव्हर्टाईजमेंट्स बघणं वगैरे, अनेक प्रकार त्याच्यामध्ये असतात. पण हा जो मध्यस्थ आहे ना, त्याला त्याच्याकडे हा डेटा असतो कुठल्या जमिनी विकायच्या आहेत, आणि हे लोक त्याला कॉन्टॅक्ट करतात. लक्षात घ्या, ज्यांना कोणाला जमिनी विकत घ्यायच्या आहेत, घरं विकत घ्यायची आहेत, त्यांना हा डेटा कळतो कुठे गेलं की आपणाला ह्या सर्व माहिती मिळेल. मग ते ह्याच्याकडे आले, ह्या ब्रोकरेजकडे, तो काय ब्रोकरकडे, तो काय म्हणाला, मला तुमच्याकडून 2% अमाऊंट पाहिजे. म्हणजे 2,50,000 जमीन ज्यावेळी विकली त्यावेळी त्याला 5,000 रुपये त्या श्रीपतीने दिले. आणि म्हणजे काय झालं, श्रीपतीला एकूण किती मिळाले, 2,50,000 मधून 5,000 द्यावे लागले त्याला. म्हणजे 2,45,000 ती जमीन त्याला मिळाली, विकली त्याने. आणि सदाशिवला 2,55,000 पडणार, कारण त्याने 2,50,000 विकत घेतली, पण ते घेताना त्याला आणखी 5,000 रुपये हे ब्रोकरला द्यावे लागले ना. असा हा विषय आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता पुढचा त्यातला दुसरा प्रॉब्लेम बघा. हे सॉल्व्ड प्रॉब्लेम्स ना आपण नीट अभ्यासले पाहिजे, हे माझं नेहमी म्हणणं आहे. दी सॉल्व्ड प्रॉब्लेम्स आर नॉट गिवन, जोक म्हणून हे गंमत म्हणून दिलेले नाही, पुस्तकाची जाडी वाढावी म्हणून दिलेले नाहीत. यू शुड रीड दोज प्रॉब्लेम्स, ट्राय टू अंडरस्टँड व्हॉट इज डन इन दोज प्रॉब्लेम्स. वन्स यू अंडरस्टँड, आणि ही एकदा सवय लागली ना स्वतःचा अभ्यास स्वतः करायची, की त्याचा खूप चांगला फायदा होतो तुम्हाला, हे त्यामुळे लक्षात घ्या. आता दुसरा प्रॉब्लेम बघा. सुखदेव सोल्ड 10 क्विंटल ऑफ व्हीट. एक क्विंटल, क्विंटल हे माप आहे, किलो, 100 किलो म्हणजे 1 क्विंटल. 10 क्विंटल ऑफ व्हीट, बरोबर ना, ॲट रुपीज 4,050 पर क्विंटल. म्हणजे एका क्विंटला, पर क्विंटल म्हणजे 1 किलो, 1 क्विंटल, सॉरी, क्विंटल म्हणजे 100 किलो. मग 450 रुपये एका क्विंटलला असे 10 क्विंटल सुखदेवने विकले थ्रू एजंट. ओके, द कमिशन वॉज पेड ॲट द रेट ऑफ 1%. फाइंड द अमाऊंट सुखदेव रिसिव्ड आफ्टर सेलिंग द व्हीट. आता परिस्थिती काय आहे बघा, हा प्रॉब्लेम नीट समजावून घ्या. काय केलं बघा त्याने, सेलिंग प्राईस काय होणार बघा, तो जो डेटा आपणाला दिलेला आहे तो जर नीट वाचला तर 10 क्विंटल, 10 क्यू लिहितो मी फक्त, 10 क्विंटल व्हीट, व्हीट म्हणजेच गहू, त्याने विकला. काय किमतीला विकला? रुपीज 450 पर क्विंटल. पर क्विंटल म्हणजे एकूण किती विकला, बरोबर ना, म्हणजे एकूण सेलिंग प्राईस काय झाली, एकूण सेलिंग प्राईस काय होणार त्याची, 10 क्विंटल विकला, एका क्विंटलला 450, सो एकूण सेलिंग प्राईस त्याची काय होईल, 10×450 म्हणजेच किती झाले, 45,000, नाही सॉरी 450 आहे ना ते, आय रोट बाय मिस्टेक दिस, ओके आय विल इरेज दिस, सॉरी, राईट, 450. मग त्याला तुम्ही 10×10, 10×10 म्हणजे पुढे एक शून्य ठेवणार, 40,500 एवढी अमाऊंट त्याने विकली, म्हणजे एवढ्या किमतीला ते सेलिंग प्राईस ही आहे त्याची. कमिशन हे करताना कमिशन रेट काय आहे बघा, कमिशन रेट 1%, म्हणजेच तुम्हाला काय करावं लागेल, 40,500 1% काढावं लागेल, राईट. सो कमिशन विल बी, मी COM लिहितोय फक्त, 40,500 × 1/100, 1% ना, म्हणजे ही 2 शून्य फक्त कॅन्सल होतील, म्हणजे उरलं किती, 405 रुपये, रुपीज 405 हे कमिशन. म्हणजे काय होणार, हे त्याला द्यावं लागणार एजंटला, हे सुखदेवला विकल्यानंतर त्याने विकलं म्हणून त्याला काहीतरी कमिशन देणार ना, त्याला काहीतरी रेम्युनरेशन देणार, ते किती द्यावं लागलं, 405. म्हणून व्हॉट अमाऊंट वॉज रिसिव्ड बाय सुखदेव, सो अमाऊंट रिसिव्ड, वी विल से अमाऊंट रिसिव्ड, RECEIVED, अमाऊंट रिसिव्ड इज इक्वल टू काय होईल, सेलिंग प्राईस मायनस कमिशन, बरोबर ना. मग सेलिंग प्राईस किती झाली तुमची, 40,500, त्याच्यामधून 405 वजा करा, दिस मच, सो म्हणजे किती होणार ते, 405 वजा केले मी 500 मधून तर किती होणार, 95,
म्हणजे 40095. सो रुपीज 40095 एवढी अमाऊंट त्याला मिळेल. कुणाला मिळेल? सुखदेवला. तेव्हा असे सोपे प्रॉब्लेम्स आहेत ह्याच्यात. आणि डिस्काउंटमध्ये काही फार इश्यू नाही आहे, फक्त हे काय आहे, कमिशन. आता जो विकणार आहे त्याला पण कमिशन द्यावं लागणार. घरांच्या बाबतीत वगैरे असं असतं, विकणाऱ्याला पण द्यावं लागतं, विकत घेणाऱ्याला पण द्यावं लागतं. विकत घेणाऱ्याला म्हणजे तेवढं कमिशन वाढवून खर्च करावा लागणार. विकणाऱ्याला काय होणार, विकलं किती किमतीला, समजा 100 रुपयाला ती वस्तू विकली, 10% कमिशन, 10% नसतं कमिशन, 2% समजा कमिशन असेल, तर त्याला 2 रुपये द्यावे लागतील. म्हणजे 100 रुपयातले 2 त्याला द्यावे लागतील, त्याला कमी मिळणार, 98 रुपयेच मिळतील. पण विकत घेणारा काय करणार, तो पण 2% कमिशन असेल, तर त्याला 102 रुपये द्यावे लागतील. ओके, त्यामुळे असा हा विषय आहे. कमिशनमुळे दोन्ही लोकांचा तोटा होत असतो, हे लक्षात घ्या. सो आय होप यू अंडरस्टूड दिस इशू, अँड आय हॅव ट्राईड टू एक्सप्लेन इट इन सिम्पल लँग्वेज. कमिशन म्हणजे काय, डिस्काउंट म्हणजे काय, या सर्व फायनान्शियल मॅटर्सवरचे हे प्रॉब्लेम्स आहेत आणि हा महत्त्वाचा चॅप्टर आहे. तिसरा मुद्दा बघा आता, रिबेट म्हणजे काय. सो आफ्टर दॅट डिस्काउंट अँड आफ्टर दॅट कमिशन, नाव वी आर इन अ पोझिशन टू लर्न द लास्ट पार्ट ऑफ दिस, दॅट इज रिबेट. व्हॉट इज रिबेट? सी, रिबेट म्हणजे काय बघा. ऑर्गनायझेशन्स लाईक खादी ग्रामोद्योग, हँडलूम शॉप्स, हँडीक्राफ्ट सेलिंग सेंटर्स, बचत ग्रुप्स एटसेट्रा गिव अट्रॅक्टिव्ह डिस्काउंट्स ऑन स्पेशल ओकेजन्स. म्हणजे आता समजा 15 ऑगस्ट जवळ आला, तर खादी ग्रामोद्योगचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते त्याच्यावर बऱ्यापैकी डिस्काउंट देतात ते लोक, बरोबर ना. असं 15 ऑगस्ट 26 जानेवारी, किंवा आता समजा हे आहे एखादी समजा संस्था आहे आविष्कार, आपल्याकडे आहे ना रत्नागिरीला तशी, आणि ती आविष्काराची मुलं समजा दिवाळीच्या संदर्भामध्ये काही गोष्टी करत असतात, आकाशकंदील किंवा मेणबत्त्या ते तयार करतात, लॉट्स ऑफ थिंग्स दे प्रिपेअर, मग त्याचा ते सेल लावतात, त्यावेळी ते विकताना काही डिस्काउंट देतात दिवाळीच्या वेळी, बरोबर ना. सो इथे त्यांनी एक एक्झाम्पल दिलं आहे बघा, ॲट द टाईम ऑफ गांधी जयंती द खादी टेक्सटाईल गुड्स आर डिस्काउंटेड फॉर प्रमोटिंग खादी. आविष्कारच्या मुलांच्या कलेचा लोकांना जाणीव व्हावी आणि आविष्कारच्या मुलांना काही मदत मिळावी म्हणून आविष्कार ही जी संस्था आहे ते काय करतं, दिवाळीच्या आधी दिवाळीच्या संदर्भातल्या सर्व गोष्टींचं ते प्रदर्शन लावतात, त्यांनी तयार केलेली, मुलांनी तयार केलेल्या गोष्टी. आणि आविष्कारची जी मुलं असतात ना ती गतिमंद मतिमंद वगैरे असतात, मग त्यांना प्रोत्साहनपर म्हणून गावातली लोकं म्हणजे त्या गोष्टी खरेदी करतात, मग त्याच्यावर तो डिस्काउंट असतो. तीच गोष्ट मार्केटमध्ये जास्त किमतीला मिळेल पण इथे ती कमी किमतीला मिळेल, कारण इथे पर्पज वेगळा आहे, विक्री करून पैसा मिळवणं हा त्यातला हेतू नाही आहे. गांधी जयंतीच्या वेळी खादी ग्रामोद्योग, गांधींनी आयुष्यभर खादीचे कपडे वापरले, मग त्याला म्हणजे त्याचं प्रमोट करण्यासाठी हे सर्व केलं जातं, बरोबर ना. ॲट सच टाइम्स द अमाऊंट ऑफ डिस्काउंट इज कॉम्पेन्सेटेड बाय द गव्हर्नमेंट. मग ठीक आहे, खादी समजा असं असेल की 100 रुपये मीटर असेल, चांगली स्टँडर्ड खादी असेल 100 रुपये मीटर असेल, तर ती त्या गांधी जयंतीच्या निमित्ताने ती फक्त 80 रुपयाला मिळणार तुम्हाला, 20% डिस्काउंट. आणि हा डिस्काउंट कोण पे करतं? गव्हर्नमेंट पे करतं. दिस मॉनिटरी कॉम्पेन्सेशन, जे काही कॉम्पेन्सेशन गव्हर्नमेंट करणार आहे, समजलं ना, खादी ग्रामोद्योगचा तोटा नसतो त्याच्यामध्ये. खादी ग्रामोद्योग विक्री करताना 100 रुपयाची वस्तू 80 देणार, उरलेले 20 रुपये कोण देणार त्यांना? तर गव्हर्नमेंट देणार, राईट. दिस इज हे जे कॉम्पेन्सेशन करतात, मॉनिटरी कॉम्पेन्सेशन, त्याला रिबेट म्हणतात. हेन्स रिबेट इज ऑल्सो अ टाईप ऑफ डिस्काउंट, पण त्याचे पैसे. आता डिस्काउंट असतो ना त्याच्यामध्ये काय होतं, 100 रुपयाची वस्तू 20% डिस्काउंट म्हटल्यावर 80 रुपयाला तुम्हाला मिळणार, त्या दुकानदाराला 80 रुपयेच मिळणार. इथे तसं नाही होत, इथे दुकानदाराला 100 रुपयेच मिळतात, तुम्हाला ते 80 रुपयाला मिळतं. आता 20 रुपये हा जो फरक आहे हा कोण पे करतं त्या दुकानदाराला? गव्हर्नमेंट पे करतं, म्हणून ते रिबेट. द इंडिव्हिज्युअल्स हॅविंग इन्कम अप टू सर्टन लिमिट ऑल्सो रिसीव सम डिस्काउंट ऑन देअर पेएबल इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स जो आहे ना त्याच्यावर सुद्धा रिबेट मिळतं. एक ठराविक मर्यादेपर्यंत जर तुमचं उत्पन्न असेल तर त्याच्यावर इन्कम टॅक्समध्ये रिबेट मिळतो आपल्याला. दिस डिस्काउंट इज ऑल्सो नोन ॲज रिबेट. तर हे साधारण ते तसंच आहे, जो आपण पूर्वीचा भाग शिकलो ना तसाच हा विषय आहे. एक प्रॉब्लेम फक्त त्यातला करू आणि मग आपण थांबू या लेक्चरला. ओके,
सी फ्रॉम हँडलूम स्टोअर्स, बघा इथे हा प्रॉब्लेम बघा. रिबेट म्हणजे काय हे कळलं ना तुम्हाला आता? रिबेट इज सिमिलर टू डिस्काउंट, बट दॅट डिस्काउंट इज कॉम्पन्सेटेड बाय गव्हर्नमेंट, दॅट इज रिबेट. अनेक ठिकाणी रिबेट वेगवेगळे विषय आहेत त्याच्यामध्ये, फक्त इथे तुम्हाला सुरुवातीलाच त्यांनी फायनान्शियल मॅथमॅटिक्स हा एक चांगला भाग तुमच्या अभ्यासक्रमात आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टींची आपल्याला कल्पना असली पाहिजे. बघा, फ्रॉम हँडलूम स्टोअर्स सुधीर परचेस द फॉलोईंग आयटम्स. काय परचेस केलं त्याने? टू बेडशीट्स, बघा टू बेडशीट्स, ओके, ऑफ रुपीज 375 ईच, 375 ईच, आणि टू फ्लोअर मॅट्स, टू फ्लोअर मॅट्स, मॅट्स ऑफ रुपीज 525 ईच, 525 ईच. ऑन द परचेस ही रिसिव्ड अ रिबेट ऑफ 15%. रिबेट किती या खरेदीवर? रिबेट ऑफ 15%. ठीक आहे. फाइंड द टोटल रिबेट, हाऊ मेनी, हाऊ मच शूड सुधीर पे टू द शॉपकीपर. आता कसं झालं बघा, त्याची खरेदी काय आहे सुधीरची? त्या टू बेडशीट्स ऑफ रुपीज 375 ईच. सो व्हॉट वी कॅन से, दोन्ही बेडशीटची कॉस्ट काढा. हे इथे आता सोल्युशन, ओके, हा डेटा दिलेला आहे तुम्हाला. कॉस्ट ऑफ टू बेडशीट्स, कॉस्ट ऑफ टू बेडशीट्स किती होणार बघा? एका बेडशीटची किंमत काय आहे? 375, म्हणजे 2 × 375, म्हणजे किती होणार ते? रुपीज 750, ओके, रुपीज 750. त्याच्यानंतर दोन काय म्हटलं आहे त्यांनी? फ्लोअर मॅट्स, त्या प्रत्येकाची किंमत 525 आहे, त्यामुळे 2 × 525 म्हणजे 1650 झाले, रुपीज 1650. म्हणजे टोटल परचेस किती झालं? टोटल परचेस किती होणार ते? 1650 आणि 750, रुपीज 1050 प्लस रुपीज 750, म्हणजे 10 × 7 = 17 आणि 50 × 50 म्हणजे 1800, रुपीज 1800. हे झालं टोटल परचेस. आता रिबेट किती आहे? 15%, म्हणजेच काय होईल? रिबेटचं कॅल्क्युलेशन मला करता येईल. रिबेट विल बी 1800 इंटू 15%, म्हणजेच 15/100 मल्टिप्लाय करणार, म्हणजे 100 100 2 0 जातील, 18 × 15 = 270, त्यामुळे रुपीज 270 हा रिबेट झाला. त्यामुळे काय झालं? सुधीरला किती पे करावे लागणार? 270 कमी पे करावे लागतील, राईट? सो आय विल एनलार्ज दिस, आय विल से, सो सुधीर हॅज टू पे, सुधीर हॅज टू पे, व्हॉट ही हॅज टू पे? 1800, रुपीज 1800 मायनस रिबेट, मायनस रुपीज 270. सो हाऊ मच? 1800 200 गेले 1600 आणि 1600 70 गेले, म्हणजे 1530, रुपीज 1530. दिस मच ही हॅज टू पे. लेट अस सी, सी रुपीज 1530 ही हॅज टू पे, राईट? आय होप यू अंडरस्टूड दिस. आय विल स्टॉप हिअर. अगेन ॲट द एंड आय विल अपील ऑल ऑफ यू टू सबस्क्राईब माय चॅनल मॅथ्स मेड इझी बाय डॉक्टर राजीव सप्रे. टेक ॲडव्हान्टेज ऑफ ऑल दीज लेक्चर्स, ओके? थँक्यू, हॅव अ नाईस डे.